काँग्रेसकडूनही खोट्या गुन्ह्याबाबत निवेदन. शेगाव शहरात सुरू असलेल्या आनंद मेलामध्ये 13 एप्रिल रोजी रात्री या ठिकाणी रामाचे गाणे लाव असे कारण समोर करून मेला चालकास व त्याच्या पत्नीला काही युवकांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय जनता पक्ष, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध विविध कलमांवे गुन्हे दाखल केले. या पोलीस कार्यवाही विरोधात शहरातील हिंदुत्ववादी संघटना लढा देत असताना त्यांच्या मदतीला आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारीही समोर आले आहेत. शहरातील युवकांवरील दाखल केलेले गुन्हे खोटे असून ते मागे घेण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन शेगावच्या ठाणेदारांची भेट घेऊन देण्यात आले. काँग्रेसचे पक्षनेते सौस्वाती वाकेकर, ज्ञानेश्वर पाटील, काँग्रेस अध्यक्ष किरण देशमुख, सय्यद नासीर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. विदर्भाची पंढरी असणाऱ्या शेगाव शहरामध्ये आम्ही सर्व काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी शेगाव ठाणेदारांशी, खरं तर आम्ही SP साहेबांनाही निवेदन दिलं आहे ठाणेदारांच्या मार्फत, शेगाव शहरामध्ये सर्व विदर्भातले लोक एक चांगल्या वातावरणात सातत्याने येत असतात आणि शेगाव शहरातलंही वातावरण आपण जर पाहिलं तर सर्व धर्म समभावाचं वातावरण या ठिकाणी आहे. सर्व लोक गुन्हागोविंदांत राहतात. पण 2 दिवसाआधी जो प्रकार झाला आहे त्यामध्ये गुन्हे दाखल युवकांवर झाले आहेत. तर आमचं प्रशासनाला हेच म्हणणं आहे की मुलांचा उमेदीचा काळ आहे, मुलांवर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल होणं म्हणजे त्यांचं पुढचं करिअर हे त्या ठिकाणी डिस्टर्ब होणं आहे. तर त्याचा विचार प्रशासनानं केला पाहिजे. त्या ठिकाणी त्यांच्या काही मुलं नसताना देखील त्यांचे नावं त्या ठिकाणी आले आहेत, तर अशांची नावं वगळण्यात यावी किंवा ते गुन्हे खारिज करावेत. आणि शेगाव शहरामध्ये जे सर्व धर्मसमभावाचं वातावरण आहे असं सर्व समाज या ठिकाणी एकत्र राहिले पाहिजेत. काही व्यक्ती या ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत, तर माझं असं म्हणणं आहे की याच्या मला धार्मिकतेचं स्वरूप नका देऊयात. हे शेगावच्या अस्मितेचा विषय आहे.